बीड परळीमध्ये वंचितचा आक्रोश मोर्चा पाहायला मिळाला. विविध मागण्यांसाठी तहसीलच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसंच इतर मागासवर्गीयांचा निधी इतरत्र वळवल्यानं समाज कल्याण मंत्री जवाब दो अशी घोषणाबाजी करत परळीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केले. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त अन्याय अत्याचारांचं प्रकरण या वर्षात झालंय. ज्या ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या घटना होत आहेत त्या ठिकाणी पालकमंत्री या नात्यानं धनंजय मुंडे किती ठिकाणी भेटायला गेले, अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीशी राजकारणी उभे आहेत का, असाही सूर यावेळी मोर्चामध्ये दिसून आला. दरम्यान यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. आणि या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक करावी. जो आरोपी अटक झालेला आहे त्याच्याबद्दल परिसरातल्या आणि गावातल्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे, तो आरोपी आहे की नाही. पण त्या आरोपीच्या पाठीमागं मास्टर माइंड कुणाचा आहे, आरोपीच्या पाठीमागं कुणाचं षडयंत्र आहे आणि आरोपीच्या बरोबर अजून कोण जोडदार आरोपी आहेत याचा मात्र पोलीस यंत्रणांनी कुठेही तपास केलेला नाही. म्हणून तो तपास तात्काळ केला जावा. आणि या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या एक वर्षामध्ये अल्पसंख्याक, मागासवर्गीय, दलित, उपेक्षित, वंचित, भटक्या समाज आणि महिलांवर जे अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचारी श्रृंखलासुद्धा अजून या ठिकाणी सुरू आहे. त्याला आता मात्र कुठेतरी आम्ही आता शांत बसणार नाही, त्याला आता ठोसाठोस उत्तर देण्यासाठी आम्ही या परळीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून परळी शहर बंदची हाक दिली. आणि या ठिकाणी आमचा आक्रोश पालकमंत्री आणि या परळी नगराचे रहिवासी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत जावा. कारण धनंजय मुंडेच्या या मतदारसंघापासून हक्केच्या अंतरावर बर्दापूर गाव आहे.